यस ओके ओके. ए पोल मधली ही दुसरी मॅच, दुसरे राऊंड जी. पहिल्याच बॉलवरती शरद या बॉलला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पण अगदी बॉलवरती पंचांनी सांगितलंय की प्रॉपिन क्रीजमध्ये सुरक्षित पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आता या मॅचमध्ये पाहायला मिळते ती भावेश. या गोलंदाजाची फलंदाज अंपायर का आउट आहे का? या बॉलवरती विकेट येते. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय. चला उमरुली टीमचे शरद आपल्याला विनंती की आपण मैदानाच्या बाहेर यावं, कारण चांगली स्पर्धा आहे. अगदी प्रत्येक जण या स्पर्धेला एन्जॉय करतोय, या स्पर्धेला पुढे नेतोय. कल्पेश कदम आपण पाहतोय, जे पहिल्या वर्षी म्हटले होते की आम्ही दरवर्षी स्पर्धा अशीच संपन्न करू अतुल तुंगारे, आणि आता तिसरं वर्ष आहे. इथून पुढे कदाचित चार दिवस नाईट होतील. हा किती नाही बोलले तरी स्पर्धा होणार हे आम्हाला चांगलं माहिती आहे, कारण वरवर बोलतात परंतु परफेक्ट नियोजन करतात ते. हा पुढल्या वर्षी 2 महिने आयोजन लवकर करा, पण दुपारी 2 ला चालू करा, रात्री 2 ला संपवा, 2 दिवस खेळवा. हा म्हणजे तुमचा पण टेन्शन नाही, तुमची पण झोप होईल. हा हे असे नियम झाले पाहिजेत खऱ्या अर्थानं रोहित कारंदे, कारण खेळाडूंचा खेळाडूंना त्रास, कॉमेंटेटर स्कोरर आयोजक तर काय झोपत नाही दिवस रात्र. हा 9 वाजता पहिला बॉल पडणार होता, तो पडला 11 वाजता. 6 वाजता मॅच झाली असती, ती झाली 8 वाजता. आता मॅच झाली असती 5 ला कम्प्लीट झाले असते तुमच्या. सचिन मालुसरे हा चेंडू आडव्या बॅटनं थोडासा कट केला, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. सेलिमिडॉनमध्ये चेंडूला स्टेअर केलं आणि क्षेत्ररक्षकाने चेंडूला स्वतः गोलंदाज या चेंडूला फील्ड करतोय. धावसंख्या एकच धावफलकावरती लागली जाते. भावेश मोरे गोलंदाज आहे. अगदी थोडेसे रनअप मध्ये गपलत होते मैदानामध्ये. यंगस्टार नारपोली आज उतरलाय. रियांशी 11 यंगस्टार नारपोली, सर्व यंग आहेत, यंग अगदी रक्त गरम आहे असे यंग स्टार नारपोली टीमचे. भावेश गोलंदाज अप ट्रॅकर बॉल होता, थोडासा बाउन्स केला, अपील केली अगदी मैदानाच्या आतमध्ये, आवाज दमदार आला होता, परंतु कॉन्फिडन्स असेल तरच अपील होणं फार गरजेचं आहे, कारण प्रेशरमध्ये येतात अंपायर. कट लागली की काय असे थोडासा बराचसा अपिलामध्ये उत्साह होता, परंतु आत्मविश्वास फार कमी. धावसंख्या एक मला वाटतं धावसंख्या स्कोरकार्डवरती लागली जाते ती टीम उमरोली या धावसंख्या उमरोलीची. शरद हा खेळाडू बाद झालाय पहिल्याच बॉलवरती. हा चेंडू आप ट्रॅकर बॉल होता, कडक आवाज आला, स्वीट साऊंड, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये आणि फलंदाज होतोय. या ठिकाणी दुसरा खेळाडू बाद.
सचिन मालुसरे आहेत या ठिकाणी, अतुल तुंगारे बसलेत तिकडे, सचिन मालुसरे आहेत आमच्यासोबत, त्यामुळे काय टेन्शन नाही. हां ते सांगतायत की सगळे झोपले तरी मी जागा आहे. हां झोपून उठलेत तिकडे. आता रोहित, हां प्रवीण कारंदे हे सुद्धा आलेत, ड्युटी बिटी करून आले असते सगळे. हां झोप काढून ड्युटी भरून, हां दुकान वगैरे सगळे व्यवसाय सांभाळून आलेत. पण इकडे आयोजकांची कसरत सकाळपासून. हा चेंडू जबरदस्त चेंडू फेकलाय, वेगवान चेंडू फेकला, थोडासा डीपमध्ये ठेवला बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळतंय. ती विकेट किपर हर्षल कुरंगळे या विकेट किपरकडून. यंगस्टार आहे, यंगस्टार म्हटलं की सगळे अगदी जोशामध्ये असतात, जोशामध्ये. नंतर जोश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो रियांशी इलेवन यंगस्टार नारपोली टीमच्या या क्षेत्ररक्षकांकडून. पहिलं षटक आहे ते भावेश मोरे या गोलंदाजाचं, शेवटचा बॉल आहे या पॉवर प्लेच्या षटकातला. भावेश मोरे आहे. हा चेंडू बघत ठेवलाय अगदी अचूक टप्पा, टप्प्याची पकड केले मजबूत या गोलंदाजानं भावेशनं. आणि पहिल्या ओव्हरमध्ये दोन फलंदाज बाद केल्यानंतर फक्त एक धावसंख्या आहे, ती उमरोली या टीमची धावसंख्या. हा आता नेक्स्ट मॅच आहे, वानिवली आणि वानिवली दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण चला टॉस करण्यासाठी या. दोन्ही वानिवली टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉस करण्यासाठी लगेच यावं. याच्यानंतरचे मॅच कल्पेश कदम, इथून पुढे मॅचेस एक, हा दोन षटकांच्या. हा मयूर पाटील ते सांगतायत की आता आमच्या गावाची आता मॅच आहे, त्यामुळे मी आता थोडासा स्टेज काढून आनंद घेतो या मॅचचा. दोन ओव्हरच्या मॅचेस असतील याची आपण दक्षता घ्या. इथून पुढे, तिथून पुढे सचिन मालुसरे क्लायमेटनुसार एक षटकांचे पण होतील याची पण दक्षता घ्या. मग कोणी आयोजकांना बोलू नका, कारण खेळाडू पण कंटाळले आहेत. सकाळी मॅच झाले पहिली गुलसुंदेवाल्यांची, ती दुसरी मॅच झाली एक दीड ते दोनच्या दरम्यान. असे डे नाईटमध्ये घडलं जातं. हा चेंडू ग्रलगत चेंडू येईल, क्षेत्ररक्षक डीप पॉईंट क्षेत्ररक्षक आपण पाडतोय. थोडासा प्लम्बिंग पाहायला मिळाली. दोन दाबा काय केलं जातं या बॉलवरती, दोन दाबा होत आहेत पूर्ण. तिसरी दाव या बॉलवरती कम्प्लीट केली जाते. नाव जर्सी नंबर 17 निखिलेश हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. या निखिलेशनं थोडी चुकी केली, परंतु बेनिफिट मिळाला उमरोली टीमला. ज्या धावा येत नव्हत्या त्या धावा आता या बॉलवरती आल्या. 3-4 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतात, कारण कधीही काही घडू शकतो. अगदी आता पहाटे आमचा 17 सुरू झाला आहे, म्हणजे या 17 जरी धावा कमी असल्या तरी गोलंदाजी चांगली झाली, तर या धावांची किंमत नारपोली यंगस्टार टीमलाही मोजावी लागेल. आडव्या बॅटने या चेंडूला वेगानं बॅट फिरवली होती, परंतु चुकी केली जाते. एंड सोडला आणि तदनंतर स्ट्रायकरवरती खेळाडू असलेला खेळाडू या चेंडूवरती येतोय तंबूच्या आश्रयाला. हा दिनेश पाटील आहे हा गोलंदाज, वेगाचा अगदी तरबेज आहे हा गोलंदाज वेगामध्ये. आणि आडव्या बॅटने या चेंडूला बघा मिसफील्ड होते वारंवार. लगेच आता दुसरे धावेमध्ये परिवर्तित केलंय, परंतु दुसरी धाव धोक्याची ठरली जाते. फलंदाज रनआउटची ही विकेट दुसरी मिळते ती नारपोली टीमला.
बॅट अँड बॉलचा ठिकाणी प्रॉपर संपर्क होत नाही आहे. दिनेश पाटील एक डेंजर खेळाडू आहे नारपोली टीमचा, ज्यांनी ओपनमध्येसुद्धा चांगला खेळ त्यांनी साकारला आहे दिनेशनं. आणि आता आज यंगस्टार नारपोली अगदी गाभासाठी खेळ करत असताना चांगलं प्रदर्शन राहिलं आहे ठीक आहे दिनेश पाटीलचं. हा चेंडू भन्नाट वे काय बॉल फेकला जातोय, अचूक टप्पा व्हेरिएशन हिरलं या फलंदाजाला आणि तदनंतर या फलंदाजाला थांबून ठेवलंय. स्ट्रायकरवरती फलंदाज पाहतोय साहिल, हा फलंदाज आहे स्ट्रायकरवरती. हा चेंडू आडव्या बॅटनं आता या फटक्याला अगदी परिवर्तित केलंय, ते फाईन लेग मधून चेंडू निघेल, 4 या धावसंख्येसाठी येतोय चौकार. चला आता दोन्ही वानिवली टीमचे कॅप्टन या टॉससाठी, वानिवली टीमचे कॅप्टन एका बाजूला जयेष्ठ दुसऱ्या बाजूला स्वप्नील, अशी मॅच आहे लॉर्ड्समध्ये जर आपण पाहिलं तर. दोन षटकानंतर धावसंख्या झाले 9 धावा धावफलकावरती आहेत. या ओव्हरमध्ये किमान 10 ते 12 प्लस धावसंख्या घ्याव्या लागतील उमरोली टीमला, तरच चांगली फाईट तुम्ही गोलंदाजीच्या जीवावरती करू शकाल. अन्यथा नारपोली संघाकडे सुद्धा यंगस्टार चांगली फलंदाजी करण्यामध्ये माहीर आहेत, त्याचा अभ्यास करता तुम्हाला आता या ओव्हरमध्ये किमान 12 प्लस धावसंख्या घ्याव्याच लागतील, तरच एक चांगली ठसन या मॅचमध्ये पाहायला मिळेल. हा जयेश वाणिवळी टीमचे कॅप्टन. चला या आपण टॉससाठी, इकडे स्वप्नील यांच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम वाणिवली त्यांचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. आमचा आवाज जर येत असेल तर प्लीज असे आवाज, आता डीजे सुद्धा कमी करतायत, डीजे नाही कमी करत पण आम्हीच कमी करतोय, कारण दिवसरात्रीची स्पर्धा आहे. राज असतायत, त्यांना पण आता थोडीशी सुस्ती. हा चेंडू टॅप केलं या बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट पॉईंटमध्ये, पॉईंटमध्ये एकच धाव या चेंडूवरती मिळते, 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या उमरोली या टीमची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती, डे नाईटची शृंखला. हा हे जिंकले की असे एकत्र मॅचेस लागतात, एखादी टीम परास्त होते त्यावेळेस तुम्हाला ते वर खाली होतं, परंतु आता काही का ना होईना, परंतु गाभाचा विजय हा नक्की होणार आहे वानिवलीचा, कारण दोन्ही वानिवली संघ आहे यात मात्र काही शंका नाही. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. टॉस केला जातोय, दोन ओव्हरची मॅच असेल. हा टॉस या ठिकाणी होतोय, टॉस जिंकलाय स्वप्नील वानिवली टीमच्या कॅप्टननं. काय निर्णय, दोन ओव्हरची मॅच असेल, लगेच आपण फिल्डिंग असेल तर मैदानाच्या आतमध्ये ही मॅच झाल्यानंतर आपण उतरा. गोलंदाज आहे रुपेश नितेश पाटील, हा गोलंदाज आहे, हा सुद्धा तरबेज आहे, फास्टर मीडियम फास्टर या. आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने पुरस्कार घेतला तो गोलंदाज. 3 विकेट घेतल्या होत्या, पण या बॉलवरती चार चेंडूचा खेळ संपलाय, टॉस झाला ना त्याच्यामुळे इकडे 4 चेंडूवरती 2 धावा फक्त दिल्यात नितेश पाटील या गोलंदाजानं. टोटल धावसंख्या येते 11, 11 धावा धावफलकावरती. 3 षटकांची मॅच, परंतु मी उल्लेख केला 12 प्लस धावसंख्येचा, परंतु इथून 2 चेंडू आता शिल्लक येते मुरळी टीमसाठी. हात देखना फटका आहे, अगदी पॉइंट मधून चेंडू निघतोय डीप पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. हा दिलासा देणारा चौकार उमरोली या टीमसाठी, 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला येतो आता उमरोली हा संघ. 15 या धावसंख्येवरती पोहोचलाय, शेवटचा बॉल या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला,
हा लाईट काय चालू असेल ते बंद करा, टॉर्च. शेवटचा बॉल आहे, नितेश पाटील गोलंदाज, स्ट्राईक वरती खेळाडू प्रथमेश साठी. हा चेंडू फाईन लेग मध्ये चेंडू मारला, एक धाव कंप्लीट होते, दुसरा धाबेचा प्रयत्न, परंतु दोन धावा या चेंडूवरती पूर्ण होत आहेत. 15 नंतर या दोन दोन धावा, रनआउटची विकेट. 17 आल्यात बरोबर ना, 17 आल्यात. आता 18 आणि 18, अगदी 18-18 असा नंबर लागलाय तो आता टीम नारपोली टीम साठी. 18 चेंडू असतील आणि 18 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. अशी जोडी आहे. मॅचला हुई सुरुवात, पंचांचा सिग्नल येतोय. स्कोरर मॅचला होते सुरुवात, पहिलाच गोलंदाज वापरतोय गोलंदाज साहिल. साहिल हा गोलंदाज आहे.
हा रोशन प्रबलकर, त्यांनी गत वर्षी पाले बेतोली संघ उतरवला होता, यंदा होता त्यांचा घोडसाई उतरवायचा, पण काही कारणास्तव ते खेळायला बाहेर आहेत, त्याच्यामुळे त्याही उतरवलं नाही. हा चेंडू मिडांमध्ये, पहिला फलंदाज बाद आणि मैदानाच्या आतमध्ये थोडस जल्लोष केला जातोय, कारण धाबा कमी आहेत, या कमी धाबा असल्या कारणानं पहिला धक्का दिलाय तो रियांशी इलेव्हन यंगस्टार नारपोली या संघाला. पहिल्या बॉलवरती साहिलनं विकेट घेतले. मी उल्लेख जरूर केला होता की तुमची गोलंदाजी चांगली असेल ना तर तुम्हाला 15+ ते 20+ धाबा, त्या धावां जर लागल्यानंतर तुम्हाला संघर्ष करण्याची परिस्थिती निर्माण होते मैदानाच्या आतमध्ये, आणि तीच अगदी संघर्ष करण्याचे प्रयत्न आता चालू आहेत ते आता उमरोली या टीमचे. चांगला खेळ त्यांनी दाखवलाय, आतापर्यंत प्रवास चांगला आहे दोन्ही टीमचा, इथून पुढे अगदी या स्पर्धेचा प्रवास नीट ठेवायचा असेल तर चांगला खेळ करावा लागेल. तो खेळ करतोय तो साहिल हा गोलंदाज, आडव्या बॅटनं वेगानं बॅट फिरवली होती परंतु बॅटन बॉलचा ठिकाणी प्रॉपर संपर्क होत नाही आहे. बीट केलं जात आहे ते दिनेश पाटील, जो तिसऱ्या क्रमांकावरती त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं. 3-2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि एक महत्त्वपूर्ण विकेट फलंदाज बाद झालाय तो नारपोली संघाचा. कल्पेश मस्कर हा चेंडू स्विच इट करण्याचा प्रयत्न होता डायरेक्ट, परंतु डायरेक्ट थ्रो झालाय गोलंदाजाच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. लेग बाईज ची एक धाव पॅडवरती आदळलेला हा चेंडू होता, लेग बाईजची एक धाव आणि 3 चेंडू नंतर एक धाव धाव फलकावरती पाहायला मिळते. प्रवीण कदाचित तुम्हाला साहब असता त्यांचा एक चांगला वडापाव कदाचित मिळेल, चाप मिळेल. हा चेंडू आडव्या बॅटनं डीप मिड विकेटच्या डोक्यावरून तडाखा पाहायला मिळतोय, तो फलंदाज जयेंद्रच्या बॅट मधून येतोय. हा ज्या फटक्याची अपेक्षा होती नारपोलीला तो षटकार मारला जातोय आणि खराब चेंडू फेकला साहिलनं. अप ट्रॅकर टाकण्याचा थोडासा बाउन्सिंग करण्याचं काम केलं होतं परंतु त्यामध्ये अगदी फलंदाजांना बोलबाला पाहायला मिळाला या बॉलवरती. षटकार आला आणि टोटल आले ते आता 7 धावा धाव फलकावरती, अजून 11 धावसंख्येची गरज. साहिल राईट अप ओव्हर द विकेटनं मारा करतोय गोलंदाज. या बॉलवरती पूर्ण एकदा बीट केलं जात आहे फलंदाज जयेंद्र या खेळाडूला. या षटकातला शेवटचा बॉल ना, शेवटचा आहे ना, शिल्लक आहे आणि दुसरे येणारे दोन षटके म्हणजे 13 बॉल आणि 11 धावसंख्येची. आरके आहेत आमचे, आरके कुठे जाणार नाही. हा चेंडू दांडी गुळ केली जाते जयेंद्र या खेळाडूची. थोडासा गोलंदाज अगदी सांगतोय की षटकार जर बसला नसता तर या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या असत्या, पण या बॉल वरती विकेट बिलवली जाते. दुसरा खेळाडू बाद होतोय जयेंद्र, तर येणारे 12 बॉल आणि गरज आहे 30-11 या धावसंख्येची यंगस्टार नारपोली या संघाला. हॅलो, ये पहला और 12 गेंदे और 11 रनों की जरूरत, यहां पर ये गेंद अच्छी गेंद, ये
इस गेंद के ऊपर कोई रन नहीं आई, ये डॉट गेंद चली गई। अभी भी समीकरण में थोड़ा सा बदलाव, आने वाले अभी भी 11 गेंदे 11 रन, सेम टू सेम समीकरण। ये गेंद, गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज फिर से एक बार तैयार। अगेन बड़ा शॉट लगाने का प्रयास, लेकिन यहां पर गेंदबाज मुमकिन, बल्लेबाज नामुमकिन। अच्छी गेंद, बड़ा शॉट खेलने का प्रयास बल्लेबाजों का, लेकिन यहां पर गेंदबाज मुमकिन हो चुका है। अगली गेंद, फिर से एक बार गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज फिर से एक बार तैयार। अगेन बल्ले का इनसाइड एज, लगकर गेंद सीधी चलेगी, विकेट के रूप में इस गेंद के ऊपर आ चुका है छक्का ना, छक्का लाना, सिक्स, छह रन। इसी छह रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, टोटल रन बन चुका है स्कोर गार्ड के ऊपर। विकेट के दी, विकेट एक ना, दो विकेटों के नुकसान से 13 रन बन चुके हैं। अभी भी आने वाले कितनी बॉल के लिए, कितनी बॉल है, 9 गेंदे 5 रनों की जरूरत। यहाँ पर दोस्तों तमाम क्रिकेट प्रेमी रसिकों का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। हाँ, तर प्रेक्षकांचं म्हणणं आहे, एक शेर शायरी हो द्या, डिब्बे के अंदर है डिब्बा, डिब्बे के अंदर है डिब्बा, डिब्बे के अंदर है केक, और कराड़े गांव के प्रेक्षक है लाखों में से एक। तो यहां पर समीकरण में थोड़ा सा बदलाव, 9 गेंदे 5 रन। यहां पर चलो दोस्तों टाइम पास मत करो, अभी भी नौ गेंदे 5 रन। यहां पर यह समीकरण है, आने वाले 9 गेंदों में 5 रनों की जरूरत होगी। गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज फिर से एक बार तैयार, 8-10 कदमों की उनकी गेंदबाजी की रणनीति प्रयास। छह रन, अभी भी 9 गेंदे 5 रनों की जरूरत। स्ट्राइकर में खड़े बल्लेबाज कौन है, तो स्ट्राइकर कौन है, दिनेश पाटिल, और उनके साथ ही नाश्ता के एंड पे खड़े बल्लेबाज रोहन मस्कर। गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज फिर से एक बार तैयार। यहां पर अभी भी आने वाले 9 गेंदे यानी कि 5 रनों की जरूरत, 9 गेंदे 5 रन। गेंद, बल्ला उठाया, जड़ दिया, गेंद को प्रोटेक्शन किया, तब तक दोनों बल्लेबाजों ने आसानी से सिंगल चुरा लिया, इसे सिंगल से ही संतोष मानना होगा। अभी भी आने वाले 8 गेंदे और 4 रनों की जरूरत, 8 गेंदे 4 गेंदे और रनों के बीच में 4 का फासला, 8 गेंदे 4 रन। ये गेंद, फिर से एक बार गेंदबाज तैयार। गेंद शायद अच्छी गेंद, ये डॉट गेंद चली गई, डॉट गेंद के ऊपर भाई साहब कोई नंबर नहीं होता, वहीं पे रुका हुआ स्कोर। 7 गेंदे 4 रन, ये समीकरण, 7 गेंदे 4 रन। गेंदबाज तैयार, गेंद, गेंद को हल्का सा स्टीयर किया, लेकिन गेंद को फील्ड ने फील्ड किया, विकेट का पतन, विकेट नंबर 3 बैक टू द डगआउट, वापिस टू द पवेलियन। बराबर ना,
छह गेंदे और चार रनों की जरूरत। ये आखिरी ओवर इस मुकाबले का इन एट नंबर चार पर जा चुका है नए बल्लेबाज नितेश पाटिल। छह गेंदे चार रन, ये आखिरी ओवर लेके आ रहे नए गेंदबाज हर्षल। हर्षल लोमले गेंदबाजी मार के ऊपर तैयार। अभी भी आने वाले छह गेंदों में चार रनों की जरूरत। यहां पर फील्डिंग में परिवर्तन, थोड़ा सा बदलाव। गेंदबाज तैयार, बल्लेबाज देखिल तैयार। छह गेंदे चार रन, ये गेंद अच्छी गेंद, लेकिन अंपायर का वाइट का करारा इशारा आ चुका है सिंगल। अभी भी आने वाले छह गेंदों में तीन रनों की जरूरत। छह गेंदे तीन रन, गेंदबाज तैयार। गेंद को स्टीयर किया लेकिन गेंद चली गई सीमा रेखा के बाहर, बेहतरीन चौका। इसी के साथ दोनों टीम का तहदिल से स्वागत।